माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी काल मोठा दावा केला. मला आणि माझी मुलगी आमदार प्रणिती शिंदे यांना भाजपाने येण्याची पक्षात ऑफर दिली होती, असा दावा शिंदे यांनी केला. भाजपाने मला व माझ्या मुलीला पक्षात येण्याची ऑफर दिली होती, मात्र मी काँग्रेसमध्येच राहणार आहे, असा खुलासाही सुशीलकुमार शिंदे यांनी केलाय. मात्र सुशीलकुमार यांच्या वक्तव्याने सोलापुरात राजकीय भूकंपाचे संकेत मिळत असल्याची चर्चा सुरू झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्याआधीच सोलापुरातील राजकीय वातावरण तापू लागले आहे. दरम्यान शिंदे यांच्या या वक्तव्यानंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत महासत्तेकडे वाटचाल करत आहे, त्यामुळे सर्वजण भाजपमध्ये येण्यास उत्सुक आहेत. मात्र भाजप पक्षाने सुशीलकुमार शिंदे यांना कुठल्याही प्रकारची ऑफर दिली नाही, असा खुलासा बावनकुळे यांनी केलाय. त्यानिमित्ताने आपण बैठक देखील घेतलेली आहे. काय नक्की बैठकीमध्ये आदेश दिलेले आहेत, कशा पद्धतीचा दौरा असेल पंतप्रधानांचा? विश्वगौरव युगपुरुष नरेंद्र मोदीजी 19 तारखेला सोलापूरला त्यांचा स्वप्नातला जो ड्रीम प्रोजेक्ट आहे सर्वांसाठी घरे या योजनेअंतर्गत केंद्र सरकार महाराष्ट्र शासनाने जी योजना तयार केली, आमचे देवेंद्र फडणवीस जी मुख्यमंत्री असताना 30,000 घराचा प्रोजेक्ट केला आणि आज मोदीजी 15,000 घरं त्या ठिकाणी जनतेला मिळणार आहेत, मोदीजी त्याकरता येत आहेत. आनंदाचा दिवस आहे सोलापूरच्या जनतेच्या विकासाकरता, सोलापूरच्या जनतेच्या गरीब माणसाच्या कल्याणाकरता अत्यंत आनंदाचा दिवस आहे. आणि मला असं वाटतं की आज मी या ठिकाणी जो प्रवास करतो आहे, जर देशाचे पंतप्रधान सोलापूरला येत आहे तर आपले सर्व भारतीय जनता पार्टी आणि आमचे कार्यकर्ते म्हणून, महायुतीचे कार्यकर्ते म्हणून त्या ठिकाणी पंतप्रधानांचं स्वागत केलं पाहिजे, याकरता ही बैठक होती. कशा पद्धतीने स्वागत होणार आहे, काय गिफ्ट असणार आहे त्यांच्यासाठी? कारण सुशीलकुमार शिंदे यांनी म्हटलंय की भाजपकडून मला आणि प्रणितीला ऑफर आहे, काय नक्की हे गिफ्ट असणार आहे का? मी आपल्याला अत्यंत जबाबदारीने सांगतो आहे, कुठलीही ऑफर भारतीय जनता पार्टीनी सुशीलकुमार शिंदेजी किंवा प्रणिताई शिंदे, ते आमचे चांगले मित्र आहेत, ते आमचे पारिवारिक त्यांचे संबंध आहेत, पण अशी कुठली ऑफर आम्ही त्यांना दिली नाही आहे. आणि चुकीच्या बातम्या या वर्तमानपत्रातून आणि मीडियाच्या माध्यमातून जात आहेत, भारतीय जनता पार्टीने कुठली ऑफर प्रणितीजी किंवा सुशीलकुमारजीला दिली नाही. माझ्या ताकदीचा नेत्यांना ऑफर दिली आहे, आताही पुन्हा सांगतायत, स्वतःची किंमत वाढवून घेण्यासाठी आहे की फक्त खरंच ऑफर दिल्या जात आहे? मी जबाबदारीनं राज्याचा अध्यक्ष म्हणून सांगतो आहे की कुठली ऑफर भेटी होणं एक गोष्ट वेगळी आहे. माझी भेट 2-3 झाली मधल्या काळात, भेटी होणं वेगळा, पण पक्षामध्ये अशी कुठली ऑफर दोघांनी आम्ही दिली नाही आहे. पण या पुढच्या कालावधीमध्ये देणार आहात? आम्ही आज आम्हाला तशी आवश्यकता नाही आहे, आणि कुणी जर आमचा दुपट्टा घालायला तयार असेल, कुणी आमचा मोदीजींच्या नेतृत्वात, जसं अजितदादांनी आम्हाला समर्थन देताना काय म्हटलं की जगातला सर्वोत्तम भारत निर्माण करण्याची क्षमता मोदीजीमध्ये आहे, म्हणून मी शरद पवार साहेबांना सोडून मोदीजी सोबत आले. जर कोणी आलं असं जगातला सर्वोत्तम भारत, आत्मनिर्भर भारताच्या संकल्पाला साथ देण्याकरता, तर आमचा दुपट्टा नेहमी तयार आहे. कुणालाही कोणी फक्त एकच प्रश्न आहे, कुठलाही आम्ही ऑफर देणार नाही, कुठलीही आम्ही सीटचं कमिटमेंट करणार नाही, कुणालाही आम्ही त्या ठिकाणी या खासदारकी घ्या, आमदारकी घ्या, मग पक्षाचे आसन म्हणणार नाही. पण एकच आहे, मोदीजींना साथ देण्याकरता कोणी येत असेल तर त्याला आम्ही नाही म्हणणार नाही. जसं अजितदादांनी संकल्प केला की मोदीजींच्या नेतृत्वातला भारत, तसंच संकल्पाला मोदीजींनी केलेल्या विकास कामाला साथ देण्याकरता किंवा 21व्या शतकातला भारत निर्माण करण्याकरता कोणी आलं तर त्याला आम्ही नक्की घेऊ. लोकसभा निवडणुका जवळ आल्या आहेत, अजूनपर्यंत तुमचा उमेदवार ठरला नाही सोलापूर लोकसभेचा, काँग्रेस वाल्यांनी डिक्लेअर केलंय प्रणिती शिंदे असतील, स्वतः सुशीलकुमार शिंदे डिक्लेअर केले. आमचं केंद्रीय पार्लमेंटरी बोर्ड याचा निर्णय करतं, हा निर्णय राज्यात होत नाही. केंद्रीय पार्लमेंटरी बोर्ड लवकरच निर्णय करेल आणि असा उमेदवार आपल्याला मिळेल की या सोलापूरच्या लोकसभेतल्या सर्व समस्या
या मोदीजी या सरकारकडनं सोडवण्याचा प्रयत्न करेल असा उमेदवार नक्की आपल्याला लवकर मिळेल. खासदार सिद्धेश्वर महाराज यांना मिळणार नाही ते तर सिद्धेश्वर महाराज असो की अजून कुणी असो, ज्यांना ज्यांना सीट द्यायची आहे ती कुणाचा अधिकार नाही तर पार्लमेंटरी बोर्डाचा अधिकार आहे, केंद्रीय पार्लमेंटरी बोर्डाचा. पहिले तरी अजितदादा, देवेंद्रजी, एकनाथजी हे तीन नेते समन्वयाने बसतील, कुठली सीट कुणाला हे डिसाईड होईल आणि मग जिंकण्याकरता कोणती सीट कुणाला घेतली पाहिजे याचा विचार होईल आणि मग केंद्रीय पार्लमेंटरी बोर्डात आमचे तीनही नेते बसून योग्य निर्णय करतील. उद्धव ठाकरे असं म्हणत आहेत की जर का माझं पद अवैध होतं तर मग अमित शहा मातोश्रीवर युतीसाठी कशासाठी आले होते, त्यावेळेस मग कसं चाललं आमचं पद वैद्य? अरे बाबा, काळ कसा होता तो काळ युतीचा काळ होता, तो काळ युतीमध्ये तुम्ही आमच्या सोबत होते, तुम्ही सुद्धा 50 सभेत बोलले होते, माझ्याकडे रेकॉर्डिंग आहे. म्हणजे संजय राऊत साहेब तसेच बोलले होते की जगातला सर्वोत्तम भारत पाक व्यक्त काश्मीर जर इकडे आणायचं असेल तर मोदीजी पाहिजे, राम मंदिराचं निर्माण करायचं तर मोदीजी पाहिजे. उद्धव ठाकरेंनी कमीत कमी 12 सभामध्ये 2019 मध्ये देवेंद्रजी राज्याचे नेते पुन्हा मुख्यमंत्री होतील अशी घोषणा केली होती. त्यांचे आमदार खासदार निवडून आल्यावर त्यांनी आमच्याशी युती तोडली किंवा आमच्याशी बेमानी केली, तेव्हाच्या काळामध्ये ते आमचे मित्र होते, त्यांनी भूमिका बदलली. ते तर अशा ठिकाणी गेले आहे. काँग्रेसमध्ये अशी परिस्थिती त्यांची आहे की आता ज्या काँग्रेस पार्टीने प्रभू रामचंद्राचा काल्पनिक म्हटलाय, ज्या काँग्रेस पार्टीने अफिडेव्हिट दिलाय कोर्टामध्ये की राम सेतू काल्पनिक आहे, उदयनिधी स्टालिन म्हणतोय की सनातन धर्म संपवून टाकू, अशा युतीमध्ये उद्धव ठाकरे आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान करणाऱ्या टीम सोबत उद्धव ठाकरे आहेत. त्यामुळं उद्धव ठाकरे हे आता अशी परिस्थिती आली आहे की पुढच्या काळामध्ये उमेदवार सुद्धा मिळणार नाही ही स्थिती उद्धव ठाकरे आणि पूर्ण महाविकास आघाडीवर येणार आहे. आज ज्या पद्धतीनं मोदीजींचं वादळ आज सोलापूरला येणार आहे, मोदीजींचं वादळ जसं जसं महाराष्ट्रात येईल तसं तसं तुम्हाला महाविकास आघाडी झाड पत्त्यासारखी पडताना दिसेल आणि महाराष्ट्रामध्ये प्रचंड बहुमताने मोदीजींच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्र उभा राहील असं मला वाटतं. विजय वडेट्टीवारांनी म्हटलं आहे की फिल्मफेअर अवॉर्ड गुजरातला पळवलाय, येत्या काळामध्ये फिल्म इंडस्ट्री सुद्धा गुजरातला पळवण्याचा भाजपचा डाव आहे, त्यांनी असं म्हटलेलं आहे. साहेब, जेव्हा विकासाचं बोलता येत नाही, विकास सांगता येत नाही, काय केलं 65 वर्षाच्या देशात सांगता येत नाही, तेव्हा असे काहीतरी प्रश्न काढून मुंबई तोडणार आहे महाराष्ट्रापासून एखादा.